10 कोटींच्या इन्शुरन्ससाठी त्यांनी माणूस मारला. मृतदेह दाखवलेला माणूस अखेर जिवंत सापडला. अखेर 7 महिन्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी खुन्याच्या गुन्ह्याचा उलगडा केलाय. अमेरिकेतील 15 लाख रुपयांचा इन्शुरन्स मिळवण्यासाठी कळस बुद्रुक येथील एका तरुणाने अक्षरशः निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. त्याने स्वतःला मयत दाखवण्यासाठी एका मनोरुग्ण व्यक्तीला सर्पदंश करून ठार केलंय आणि त्याचे नाव लपवून स्वतः मयत असल्याचा बोभाटा केलाय. मात्र तो जिवंत असल्याची माहिती मिळताच हा सर्व प्रकार उघडकीस आलाय. ही घटना धामणगाव आणि राजूर येथे दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी घडली. यात नवनाथ यशवंत अनाप राहणार धामणगाव आवारी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हा तरुण मयत झाला असून त्याचा खून करणाऱ्या 5 जणांची नावं समोर आली आहेत. त्यात मुख्य आरोपी प्रभाकर भिकाजी वागचवरे राहणार कळस तालुका अकोले, हर्षद रघुनाथ लहामगे राहणार राजूर तालुका अकोले, हरीश रामनाथ कुलाळ राहणार कोंदणी तालुका अकोले, प्रशांत रामहरी चौधरी राहणार धामणगाव तालुका अकोले आणि संदीप सुदाम तळेकर राहणार पैठण तालुका अकोले अशा 5 जणांना आरोपी करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस कर्मचारी देवीदास भडकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिनिधी ललित मुर्तडक, न्यूज टुडे 24, राजूर.